नमस्कार, मी अरविंद आरकडे, सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज 17 मार्च सकाळचे 7 झालेत. आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळबोटे याला मदत करणारा नगरचा महेश तनपुरे याला पारनेर न्यायालयीन जामीन मंजूर केला असल्याची माहिती ऍडव्होकेट संकेत थांगे यांनी दिली आहे. दरम्यान अटक करण्यात आलेल्या बोटेला MIDCतील पोलीस कोठडीत ठेवण्यात आली आहे. त्याच्याभोवती एक पोलीस उपनिरीक्षक व 5 कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त आहे. याला 3 दिवसापासून नगर ग्रामीण उपविभागीय कार्यालयात चौकशीसाठी आणले जात आहेत. मंगळवारी दुपारी त्याला चौकशीसाठी आणले होते. पोलीस त्याच्याकडे कसून चौकशी करत आहेत. जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत प्रशांत गायकवाड आणि कर्जतच्या स्वसनी मतदारसंघात पक्षातील काहींनी गंमत आणि गडबड केली आहे. ही गंमत कोणी केली हे माझे चांगल्या लक्षात आले. थोडी देत जाऊन द्या, गडबड करण्याची गंमत कशी करतो तेच पाहाच. आता आपल्या खास शैलीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षातील गडबड करणाऱ्यांना सूचक इशारा दिला आहे. एवढ्यावर न थांबता प्रांताध्यक्षांनी अशांचे लाड खपून घेऊ नका. आपल्यात राहायचे आणि दागाबाजी करायचे हे बरोबर नाही. या शब्दात अजित पवार यांनी मुंबईत सीताराम पाटील गायकर यांच्या राष्ट्रवादी पक्षप्रवेश सोहळ्यादरम्यान तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात झाल्याने पूर्वीप्रमाणे जिल्हा प्रशासनाने गर्दीच ठिकाणी कार्यालय, धार्मिक स्थळे, सिनेमागृह, हॉटेलसाठी वेगवेगळे निर्बंध लागू केले आहेत. यात प्रामुख्याने रात्री 10 ते पहाटे 5 या काळात अत्यावश्यक सेवा वगळता अन्य व्यक्तींच्या फिरण्यावर निर्बंध लादण्यात आले आहेत. यासह आरोग्य आणि अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व कार्यालयात 50% उपस्थिती ठेवण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांच्या मान्यतेने निवासी उपजिल्हाधिकारी संचित निश्चित यांनी हे आदेश काढले आहेत. हे आदेश 31 मार्चपर्यंत लागू राहणार आहेत. तसेच जिल्ह्यात मंगळवारी नव्याने कोरोनाचे 475 रुग्ण वाढले आहेत. यामुळे उपचार सुरू असणाऱ्यांची रुग्णसंख्या आता 2681 इतकी झाली आहे. राहुरी तालुक्यातील आंबी व अंमळनेर हद्दीतील नदी पात्रात मळी सदृश विषारी पाण्यामुळे हजारो मासे मृत झाले आहेत. नदी काठावर मृत माशांचा तवंग साचला आहे. प्रवरा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली आहे. पात्रात आलेले पाणी मोठ्या प्रमाणात दूषित झाले असून त्यात मळी सदृश विषारी पदार्थ मिसळला गेल्याची शक्यता आहे. यामुळे पाण्यावर हजारो मासे मृत्युमुखी पडले असून त्याची दुर्गंधी व्हायला सुरुवात झाली आहे. जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष व अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अकोले तालुक्यातील ज्येष्ठ नेते सीताराम पाटील गायकर यांनी भाजपला सोडचिट्ठी देत आज मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. गायकर यांच्याबरोबर अगस्ती कारखान्याचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक प्रकाशराव मालुंजकर, ज्येष्ठ संचालक गुलाबराव शेळके तसेच तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सरमत किंवा भेट द्या देशदूत .com या संकेतस्थळाला. नमस्कार.